पवार साहेब, माननीय राज्यपाल महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि भगिनी, दिल्लीमध्ये परवा कार्यक्रम झाला. पंतप्रधानांपासून सर्वजण उपस्थित होते आणि आज मुंबईत होतोय. आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. विविध पक्षातले नेते, त्यांचे प्रमुख व्यासपीठावरती येऊन पवार साहेबांबद्दल प्रेम आपुलकी व्यक्त करतायत, शुभेच्छा देत आहेत. आणि हे दोन्ही कार्यक्रम बघितल्यानंतर जनतेला प्रश्न पडला असेल की एवढं प्रेम मनात असताना निवडणुकीत हे असं का वागतात. पण ही सुद्धा एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकीय मतभेद, मतभिन्नता किती जरी काही जरी असलं तरी त्याला एक मर्यादा असते. पण महाराष्ट्र हा कधी असा कोत्या मनोवृत्तीचं नाही की प्रत्येक ठिकाणी दुश्वासच करायचा. साहजिकच आहे, पवारसाहेब आणि माझी ही पिढी वेगळी आहे आणि म्हणून जास्त आठवणी त्यांच्याबद्दलच्या माझ्याकडे नाहीत. पण मला आठवते, मी खूप लहान असताना मला वाटतं पुण्यामध्ये बाळासाहेब आणि तुमची जेव्हा बैठक व्हायची डेक्कन जिमखान्याचं ते हॉटेल निळूभाऊंचं पुनम, मी त्यावेळेला लहान होतो आणि मी त्या बैठकीला जायचो. ते बैठकीमध्ये सहभागी व्हायला नाही तर तिकडे चिकन सूप चांगलं मिळायचं म्हणून. आणि मला असं वाटायचं की यांच्या बैठका वारंवार व्हाव्यात, भरपूर चालाव्यात. आणि त्याच्यानंतर जे काय घडलं ते आपल्या समोर आहे. एक गोष्ट नक्की की जे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती तुम्हाला पटो न पटो, आवडो न आवडो, पण त्यांचं महत्त्व हे निर्विवाद असतं. आणि राजकीय मतभेद असले तरी पवारसाहेबांकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे, सगळेच जण मान्य करतायत. त्यांचं एक कसब जे आहे ते अविश्रांत मेहनत करतात. किती वेळ झोपत असतील मला कल्पना नाही, झोपत असतील की नाही तेही मला माहिती नाही. पण स्वतः जागे असताना केवळ विरोधकांचीच नाही तर मित्रांची सुद्धा झोप उडवतात हे सत्य. म्हणजे जागते रहो, मी पण जागा आहे, तुम्ही जागे राहा. आपापल्या परीने सगळेजण त्यांचं वर्णन करतायत. नरेंद्रभाई त्यांना राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणाले, कोणाला त्यांच्यातले कृषीतज्ज्ञ दिसले, कोण सहकार महर्षी, क्रीडापटू, ह्या सगळी वर्णनं ऐकल्यानंतर ही सगळी वर्णनं एकाच व्यक्तीची आहेत का हा मोठा प्रश्न पडतो. कारण हे कठीण आहे. एक व्यक्ती एवढ्या क्षेत्रामध्ये काम करू शकते आणि ते सुद्धा एवढ्या खोलात जाऊन की त्या त्या म्हणजे जर का नुसतं तेवढं एखादं वर्णन बघितल्यानंतर ही व्यक्ती या एवढ्या क्षेत्रामध्ये एवढी तज्ज्ञ आहे, दुसरं काही करतच नसेल, बघावं तर दुसरी क्षेत्र आहेतच. आणि म्हणून मला असं वाटतं की ते सगळेच जण मान्य करतील, राजकारण काही असो, पवारसाहेब ही एक वेगळी व्यक्ती आहे, वेगळं रसायन आहे. बरं, योगायोग असा माझ्या आधी कोणी बोललं असेल नसेल मला कल्पना नाही, आज 12 डिसेंबर म्हणजे वर्षाचा 12वा महिना आणि त्यांचं गाव जन्मस्थानसुद्धा बारामती, हे 12 12 12 हे कसं काय साध्य झालं मला माहिती नाही. अनेकांचे 12 सुद्धा वाजवले ते सुद्धा खरं आहे. आणि हा 12चा महिमा हा सगळा बघितल्यानंतर खरोखर मनापासून पवारसाहेब मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला खरंच आज बाळासाहेबांची आठवण येते, कारण तुमच्या दोघांची मैत्रीसुद्धा आम्ही जवळून अनुभवलेली आहे, राजकीय मतभेदसुद्धा जवळून अनुभवलेले आहेत. पण आज ते जर का असते तर त्यांनीसुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या नक्कीच दिल्या असत्या. मी सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. क्रिकेटमध्ये असल्यामुळे केवळ सेंचुरीच नाही तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपली बॅटिंग चालू ठेवा आणि तुमच्या वाटचालीतून आम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल हीच अपेक्षा करतो. तुम्हाला खूप खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.